Hello everyone, welcome to Aparna's home and life. Hope all are doing good. So in today's vlog, my uncle Muralidhar Goswami will be sharing information regarding Shri Bhimaraja Goswami Shahapurkar Math, also called as Big Math, which is in Tanjavur, Tamil Nadu. So, and this video will be in Marathi. And if you are interested to know more about this math, then this vlog is for you. Recently, I have shared the Kumbhabhishekam vlogs through my channel, and if you wish to watch them, do visit my channel. And if you wish to donate any amount to the math, the details will be provided in the description box. So let's watch the video now, and if you want me to share this video in Hindi, do let me know in the comments. गुणारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूल चत्वारवाचा नमो पंतानंदया राघवाचा जय जय रघुवीर समर्थ शुकासारी के पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परि ज्ञान योगीश्वराचे कवि वाल्मीका सारिखा मान्यसा नमस्कार माजा सद्गुरु राम रासा जय जय रघुवीर समर्थ आपण हे तंजावरचे भीमराज गोस्वामी शहापूरकर यांचे मठ आहे. हे मठ 1677 ज्या वेळेला समर्थ रामदास स्वामी रामेश्वर यात्रा करता आले त्यावेळेला इथे वेंकोजीराजे भोसलेंचे राज्य चालत होतं. त्यावेळेला त्यांच्या आग्रहावरून समर्थांनी हा मठ आपल्या मुख्य शिष्यामध्ये आपले 13 शिष्य आहे समर्थांचे मुख्य शिष्य त्याच्यामध्ये आपल्या महाराजांचा 2 नंबर लागतं त्यांना इथे मठाचे अधिष्ठान देऊन श्रीराम पंचायतन मूर्ती तयार करून आणि रामचक्र तयार करून प्रतिष्ठा केली. तसेच मारुतीरायाचेही शिलाविग्रह प्रतिष्ठा करून हे मठाचे अधिष्ठान देऊन आणि समर्थांना दत्तात्रेय महाराजांनी जे झोळी अनुग्रह करून दिली होती भिक्षाची झोळी जे अनुग्रह दिली होती ते महाराजांना देऊन ह्या झोळीवरून भिक्षे घेऊन आपल्या मठाचा कार्यक्रम चालू ठेवा म्हणून आज्ञा केली आणि त्याप्रमाणे आजपर्यंत हा मठाचा कार्यक्रम सगळे भिक्षेवरूनच चालत आहे. आता हे म्हणजे पूर्वी एक घटना घडली. आपले वेंकोजीराजे भोसले मठाला दर्शनाला आले होते. त्यावेळेला महाराज ध्यानात होते आणि दुसरे कोणी त्यांना काय स्वीकार केलं नाही असे त्यांना म्हणजे काय आपण म्हणतो वेलकम केलं नाही स्वागत केलं नाही म्हणून त्यांना मनात जरा वाईट वाटला आणि ते त्यांना दररोज लगेच महाराज धावते येरे सावळ्या रामा म्हणून एक पद म्हणून रामाला धावत येऊन दर्शन देण्यासाठी विज्ञापन केले. तसे ते विज्ञापन ऐकताच आपण जे मूर्ती आता पंचधातूचे भगत आहे ते मूर्ती स्वतः चालून आले बाहेर येऊन सगळ्यांना दर्शन दिले. मूर्ती केवळ लहान आहे पण त्याची कीर्ती जास्त आहे. म्हणजे पंचधातूची मूर्ती कुठे चालत आले असे काय कुणालाही माहिती नाही पण ह्या मठामध्ये ह्या घटना घडून आलेली. तसे त्यावेळेला राजाने साष्टांग नमस्कार करून अनुग्रह करून आग्रह करून त्यांना राजगुरू म्हणून अनुग्रह करावा असे विनंती केली. आता राजगुरू बनवल्यावर राजाच्या ऐश्वर्य वगैरे सगळे द्यायला तयार होते राजे पण आपल्या महाराजांना एकच त्यांची हे होते की गुरुची आज्ञा परिपालन करावं म्हणून त्यांनी ते नाकार करून दिले आणि ते एक साधारण एक उदाहरण सांगितलं. जसे गायीला पाणी प्यायचं असेल तर ते तलावाकडे जाऊन पाणी प्यायला पाहिजे आणि तलाव कधी गायीकडे येणार नाही असं उदाहरण दिलं आणि त्यामुळे त्यांनी राजाने दिलेले सगळं ऐश्वर्य त्याग करून समर्थांच्या आज्ञाप्रमाणे भिक्षेवरूनच हा मठाचा कार्यक्रम चालू ठेवा म्हणून ठरवलं आणि त्याचप्रमाणे आजपर्यंत चालू आहे. आता हे सध्या तरी मठाची बांधकामाचे काम योजनात आले आणि जवळजवळ 100 वर्षाच्या अगोदर म्हणजे काय आहे 75 वर्ष जवळजवळ 1946 जे बांधकाम केले होते त्याच्यानंतर आता 2022 त्याला प्रसंग घडला आणि या प्रसंगातसुद्धा मी काही लोकांचे उल्लेख करणार
उल्लेख करण्याची मला इच्छा आहे. डॉक्टर गणेश म्हणून एक आपले कर्नाटिक म्युझिशियन आहे, ते भजन कार्यक्रम वगैरे करतात. त्यांना ज्या वेळेला ते मंत्रालय गेले होते त्यांना त्याला कोणीतरी असे सांगितलं की तंजावरचे समर्थांचे मठाला काहीतरी करावं म्हणून सांगितलं, आणि त्याप्रमाणे त्यांनी चौकशी करत करत आपल्या मठाचे माझ्याशी संपर्क केला आणि बांधकामाचा योजना करून त्याचे एस्टिमेट काढून पाठवायला सांगितले. एस्टिमेट काढून पाठवलं, जवळ 35 लाखाचे एस्टिमेट दिले होते आणि ते स्वतः आपण एकच माणूस उभा राहून करण्यात तयार होते. पण त्यांनी एक आज्ञा रिक्वेस्ट केली की आपल्याला एक ट्रस्ट बनवून रजिस्टर केला पाहिजे. आणि त्यावेळेला मला आपल्या महाराजांचेच आठवण आली. महाराजांनी राजा ईश्वरी सगळे त्याग केले, आता आपण कुठून इथे पैसे जमून काय करणार आहे असे योजना करून विच्छेदनाचे कार्य चला म्हणून सांगितलं. आणि त्याप्रमाणे आपल्या इष्टमित्र बंधू सगळे मिळून ह्या मठाची बांधकामासाठी भिक्षा देण्यास सुरुवात केली. सध्या हे मोबाईलचे उपलब्ध असल्यामुळे आपल्याला मोबाईलवर व्हॉट्सअपवर टाकून सगळ्यांनी भिक्षा देऊन फार आनंदाने बांधकाम सुरू झालं. मागच्या वर्षी म्हणजे 2021 माझ्या वडिलांचा जन्मदिवस होता, जून 25 तारखेला, त्या दिवशी बांधकामची योजना सुरू केली. आणि सुरू केले लगेच म्हणजे आपल्या डिसेंबरपर्यंत इतका फंड्स मिळू लागला की जवळजवळ 20-22 लाखपर्यंत फंड जमा झाला आणि बांधकाम अगदी फास्ट याच्यामध्ये अगदी व्यवस्थित चालू होतो. पण असा प्रसंग घडला की जानेवारीमध्ये एकाएकी सगळं बंद पडलं, म्हणजे भिक्षाही बरोबर आलं नाही आणि हेही आलं, म्हणजे करोनामुळे थोडा काम चालू ठेवण्यासुद्धा आपल्याला जरा त्रास झाला. आणि तसेच जानेवारीमध्ये आपले ते डॉक्टर गणेश इथे तंजावरला आले होते, त्यांना मी फक्त एक विनंती केली की हा मठाला येऊन रामचंद्र प्रभूच्या दर्शन घ्यावं म्हणून सांगितलं. आणि त्याचप्रमाणे ते येऊन रामचंद्र प्रभूचे दर्शन घेतलं आणि लगेच दुसऱ्या दिवस 2-3 दिवसात चेन्नईवरून एक रस्त म्हणजे महास्वामी आपले कांची महास्वामींचे भक्त आहे, त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि त्यांनी तिथून एक बिल्डरला पाठवून दिले. युगानुयुगी ते बिल्डरचे नाव भोसले होते, म्हणजे राजवंशातले भोसलेच आपल्याला छत्रपती शिवाजीकडून आलेले त्यांच्याच वंशातले भोसले म्हणून एक बिल्डर होते. ते येऊन आपल्याला मेजरमेंट वगैरे घेऊन गेले आणि आपल्याला टाईल्स उपलब्ध केले. टाईल्स आला पण त्याला बांधकाम करण्याच्या मजुरी देण्यासाठी भिक्षाची जरूरत होती. आणि दुसरे ग्रस्त रमेश म्हणून होते, त्यांनी 1,60,000 रुपयाचे भिक्षा देऊन ते काम चालू केलं. तसे समर्थांची आज्ञाप्रमाणे आणि कांची महास्वामीच्या आशीर्वादाने सगळं काम बांधकाम पार पडला. असा एक प्रसंग अजूनही घडला. माझे आजी सांगायची गोष्ट सांगायची की आमच्या वडिलांच्या आजोबा म्हणजे रघुनाथ गोस्वामी 5वे मठपती जे होते त्यांच्या काळात वसरीवर पान मांडून ब्राह्मणांना अन्नदान करण्याची योजना चालू होती. भात वगैरे वाढलं पण वाढायला तूप नव्हतं घरी, तरी रामचंद्र प्रभू राम लक्ष्मण स्वतः घरात मडक्यामध्ये तूप घेऊन गेले म्हणून आजी आमची गोष्ट सांगायची. आणि त्याचप्रमाणे मलाही अनुभवात मागच्या 21 ऑगस्टमध्ये घरात अक्षता भरली होती, म्हणजे तांदूळ भरलं होतं. बायको म्हणाली होती तांदूळ घेऊन या म्हणून, मी आज जाऊ उद्या जाऊ असे तकडलं. त्यावेळेला जवळजवळ एक गृहस्थ ते आपले महास्वामीचे आराधना करतात तिरुचीला, ते आपल्याला जवळजवळ 250-250 किलो तांदूळ आणून दिले लगेच दुसऱ्या दिवशी. म्हणजे त्याप्रमाणे आमची जी काळजी आहे ते आपल्याला जे भिक्षा पाहिजे असेल ते समर्थ त्यांच्या एक कृपाप्रसादाने आपल्याला भरपूर भिक्षा मिळते. आणि तसेच आता जून 9 तारखेला महाकुंभाभिषेक जीर्णोद्धार करण्याची योजना ठरवून आपण अन्नदान करण्याची एक व्यवस्था केली पाहिजे असे मनात वाटलं होतं. तरी मद्रासला एक ग्रस्थाकडे गेलो होतो, ती बाई आहे पद्माबाई त्यांचं नाव आहे, ते आपल्याला त्यांच्याशी नेहमी राघवेंद्र स्वामी आणि महास्वामी कांची महास्वामींचा यांचा संपर्क घडून रोज त्यांच्याशी चर्चा होत असते म्हणे त्यांना.
त्यांच्याकडे गेलो होतो ते लगेच देवापुढे ठेवून 1000 रुपये भिक्षा दिली घेऊन मी परत घरी आलो. घरी आल्यावर एक अर्धा पाऊण तासात परत त्यांचे फोन आलं, म्हणे तुम्हाला अन्नदानाची योजना करायची होती पण तुम्ही माझ्याकडे काय सांगितलं नाही म्हणून असे विचारलं. तर मी म्हटलं समर्थांची आज्ञा आहे, आग्रह भिक्षा घेऊ नये आणि अधिक भिक्षा घेऊ नये असे त्यांचे म्हणणं आहे समर्थांची. आणि त्याचप्रमाणे मी काय कोणाला काही बोललो नाही, आजवरपर्यंत जे भिक्षा मिळाली आहे त्यांचे इच्छुक भिक्षा जे आहे ते आपल्याला मिळालेली आहे. कोणाला काही आग्रह करून कोणाकडून भिक्षा वसूल केले घेतलं जात नाही तसे म्हणून सांगितलं. लगेच ते बायको ते बाई जवळजवळ आठवड्याभरात 1,75,000 रुपयाची भिक्षा पाठवून अन्नदानाची व्यवस्था करून ठेवली. आणि व्यवस्था झाले आता परत बाकीचे इतर कामकरी असं बाकी होतं आणि आपल्या काय म्हणतात भटजी वगैरे मद्रासून आले होते, त्यांची त्यांना दक्षिणा वगैरे द्यायची होती, त्याची व्यवस्था जवळजवळ 1,60,000 रुपयाची होती. ती पण असंच काळजी करत करत बसलो होतो तरी ताबडतोब 1-2 दिवसात किती भिक्षा मिळाली ते परमात्माला माहिती. आज आजच्या तारखेला कुंभाभिषेक समाप्त झाला आणि आता आपल्या हिशोब बघायला लागले तर बँक बॅलन्समध्ये 0 बॅलन्स आलेली आहे. म्हणजे समर्थांची एकच कृपा आहे, त्यांना कितकी भिक्षा लागते तेवढं भिक्षा घेऊन देतात. आणि दर कोणी गृहस्थ किंवा भक्तिमार्ग भक्त मंडळी येत आहे त्यांना स्वागत करून त्यांची इच्छा पूर्ण करून त्यांना प्रसाद वाटण्याची काही व्यवस्था करायची असेल तेही ते स्वतः करून घेतात. म्हणून आपल्याला समर्थांची भिक्षावरून या मठाचा परिपालन चालत आहे म्हणून आपल्याला अगदी आनंद वाटतो. आणि आजचा दिवस आपण आनंदाने कुंभाभिषेक महोत्सवाचे दर्शन वगैरे घेतले, तसेच रामरायाकडे रामरायाकडून मी विनंती करतो जे भक्तमंडळी रामरायाची उपासना करतात त्यांना एकच सांगायला येतो. समर्थांचे म्हणणं आहे की बहुतापरी संकट साधनाची व्रत धान उद्यापन ते धनाची दिनाचा दयाळू मनी आठवावा प्रभाते म्हणी रामचिंती करावा म्हणतात. म्हणजे आपल्याला यज्ञयागादी करून व्यवस्था करून करायची म्हणजे त्याला पूजा पुनस्कार वगैरे करायचे म्हणजे त्याला पैशाचे द्रव्य लागते, सहाय लागतं, भटजीला बोलवायला लागतं, दक्षिणा द्यायला लागतं असे काही आहे म्हणजे त्याला पैशाची जरूर असते. पण परमात्माचे नामस्मरण करायला आपल्याला काही पैशाचे जरूर लागत नाही म्हणून रोज प्रभाते म्हणी रामचिंतीत जावा म्हणून सांगतात. तसे समर्थ अजून एक गोष्ट सांगतात, जगी सर्व सुखी असा कोणा आहे विचारे मना तुची शोधू न पाये, मना त्वांची रे पुर संचित केले तयासारखे भोगणं प्राप्त झाले. म्हणून या जगात कोणी सुखाचं नाही, सगळ्यांना प्रत्येक त्यांच्या कर्मानुसार सुख दुःख दोन्ही बोलून भोगायला लागतं. पण परमात्माचे नामस्मरण करत असल्यावर आपल्याला कितीतरी अडचण आले तरी ते अडचणातून आपण मुक्त होऊन परमात्मा आपल्याला साधना करून घेतो. मी भक्तमंडळींना एवढंच विचारा येता परत इतकं बांधकाम करून इतकं सगळं तयार केली पण याची व्यवस्था पुढे पूजाची व्यवस्था केली पाहिजे. म्हणून मी आपल्या भक्तमंडळी जे कोणी असेल लोक इच्छुक असेल त्यांना महिन्यात किती लहान ते लहान अमाऊंट म्हणजे काय 50 रुपये किंवा 100 रुपये वर्गणी भिक्षा म्हणून पाठवण्याची एक योजना तयार करावं असे माझी म्हणणं इच्छा आहे. म्हणजे जास्त त्याच्यापेक्षा जास्त नको, प्रत्येक गृहस्थ 50 रुपये किंवा 100 रुपये दर महिन्याला भिक्षा म्हणून पाठवत असेल त्या भिक्षेने आपल्या रोजचा पूजा पुनस्कार वगैरे आठवून करता येईल. म्हणजे आपल्याला आता काय कालानुसार कोरोना वगैरे आल्यामुळे बाहेर भिक्षा घ्यायला जात जमत नाही, त्यासाठी ही विनंती आहे की जे कोणी आपल्याला समर्थांची भक्तमंडळी असेल त्यांनी एकदम 1000 रुपये 5000 असे पाठवावं म्हणून मी कोणाला सांगत नाही. दर महिन्याला 50 रुपये किंवा 100 रुपये पाठवून आपल्या अकाउंट नंबर मी आपल्याला कळवतो, त्या चॅनलमध्ये आपल्याला अकाउंट नंबर खाली दिलेले आहे त्याप्रमाणे आपण भिक्षा पाठवून दिलं तर त्याच्याकडून आपल्या परमात्माचे रामचंद्र प्रभूच्या पूजाचा व्यवस्था होईल असे प्रार्थना करून घेतो. जय जय रघुवीर समर्थ.